जय जय राम कृष्ण हरी. सुप्रभात मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल की आज आहे आषाढी एकादशी. तर सर्वात आधी सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज म्हणजे विठ्ठल रुक्माईची आराधना करतात, त्यांची भजनं करतात, सोबतच हरिपाठ करतात. म्हणजे खूप उत्साह असतो आजचा दिवस, खूप छान असतो. माझीसुद्धा सकाळीच पूजासुद्धा झाली होती, मी सकाळीच उठले होते. नंतर मी सगळं काम पण आवरून घेतलं, मी मंदिरात पण जाणार आहे आज आणि मी रांगोळीसुद्धा काढणार आहे. तर मी सर्व तुम्हाला आज दाखवणार आहे, उपवासाचंसुद्धा मी बनवणार आहे, मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओसुद्धा नक्की पहा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मंडळी, मी एक एक कामाला लागते. म्हणजे मी सर्वात आधी रांगोळी काढणार आहे आणि नंतर मी मंदिरातसुद्धा जाणार आहे, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग लवकरात लवकर मी तयारीला लागते. हे बघा मंडळी, मी सर्वात आधी पूजा करून घेतली होती आणि मी असंच शंख वाजवत असते रोजच. माझा शंख वाजून पण झाला होता आणि मी तुम्हाला आता विठ्ठल रुक्माई दाखवणार आहे. हे बघा किती छान अशी विठ्ठल रुक्माई दिसत आहे आणि माझी पूजा पण झाली आहे, बघू शकता तुम्ही. तर मंडळी, माझी रांगोळी काढून झाली आहे आणि मी तुम्हाला माझी रांगोळी दाखवणार आहे. तर ही बघा अशी रांगोळी मी काढली आहे. तर मी रांगोळीत विठ्ठल रुक्माई ठेवला होता, परत धूप लावली होती, तुळशीची मंजुळा ठेवली होती आणि सोबतच टाळ पण ठेवला होता आणि असे दिवे लावले होते, फूल ठेवले होते आणि माझी रांगोळी रेडी झाली आहे. तर कशी दिसत आहे नक्की सांगा कमेंट करून. मंदिरात जाण्यासाठी मी निघाले आहे, मी आणि माझे दीर आहेत आणि बघू शकता तुम्ही, मी मंदिरात आले आहे. विठ्ठल आश्रम आहे, इथेच विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, खूप छान अशी मूर्ती आहे, मी तुम्हाला आत गेल्यावर दाखवणारच आहे. आणि बघू शकता तुम्ही, तिथे लॉक लागलेला असतो, बाहेरूनच दर्शन घ्यावे लागतात, पण खूप छान असे दर्शन होत होते, खूप छान अशी दिसत होती विठ्ठल रुक्माई. माझे खूप छान असे दर्शन झाले, थोडीफार गर्दी पण होती आणि किती छान असं सजवले आहे बघू शकता तुम्ही. नंतर आम्ही निघालो होतो घरासाठी. तर मंडळी, आम्ही घरी पण आलो आहोत आणि बघा, आम्हाला प्रसादात केळे आणि हे राजगिराचे लाडू त्यांनी दिले होते. हे बघा मंडळी, मी साबुदाणे वडे बनवणार आहे, तर मी त्यासाठी साबुदाणासुद्धा भिजवून घेतला होता आणि भिजलेला आहे चांगला आणि मी आता साबुदाणे वडे बनवणार आहे. तर चला मग. हे बघा, मी साबुदाणे वडे बनवून घेतले आहे आणि आता मी उपवासाचं करून घेणार आहे. कोणाकोणाला साबुदाणे वडे आवडतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मला तर आवडतात. तर मंडळी, संध्याकाळ झाली आहे आणि आता मला हरिपाठ करायचा आहे, दिवा लावून घ्यायचा आहे, आरती करून घ्यायची आहे. तर चला मग मी आता हरिपाठ करते. धूप लावून घेतल्यावर मी हरिपाठ करणार आहे. श्री हरे, श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ. जय जय राम कृष्ण हरी. सुंदर उभे भेटीवर कळकटे ठेवून. आणि हे बघा, मी रात्री उपवासाला भगरचे धिरडे बनवले होते आणि मला हे पण खूप आवडतात. तर मंडळी, माझं उपवासाचं करून झालं आहे आणि आज पूर्ण दिवस उपवासच असतो. मी उपवासाचं केलं आहे, सगळं काम पण आवरून घेतलं आहे. आता मी झोपणार आहे. उद्या उपवास, देवाला नैवेद्य दाखवत असतात, परत उपवास सोडत असतात. उद्या द्वादशी असते, त्यामुळे मला उद्याची पण तयारी करायची आहे. तर मी लवकर झोपणार आहे आता. आणि मी अशी साजरी केली माझी एकादशी, तुम्ही कशी साजरी केली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.